मी जितकं सांगेन तेवढंच आणि तसंच बोलायचं. चुकून बघतच काही बोललात ना तर तुमच्याच बरोबर मी सुद्धा अडचणीत येऊ शकतो. तुम्ही सांगाल त्याचप्रमाणे सगळं होईल, तसंच बोलेल ती. येत्या काही दिवसात माझ्या बहिणीच्या गळ्याला एक खूप मोठी इस्टेट लागणार आहे. एकदा का ते काम झालं की लगेच आपण लग्न करू आणि मग मी तुला हक्काने घेऊन जाईन. ओके, काय म्हणते जरा ऐकून घ्या. कोर्टात केस लढवता लढवता तुम्ही बाहेर येऊन सुद्धा वाद घालायला लागला मराठे साहेब. तुम्ही तुमचं बघा ना, ते त्यांचं बघतील, है का नाही? ठीक आहे. मी शार्दूलच्या सगळ्या इस्टेटीची माहिती मिळवली आहे. मला त्याविषयी तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. हर्ष, सगळी इस्टेट मिळून जवळजवळ 200 कोटीच्या घराचं. हर्ष, एकदा का या केसमधून मी सुटले ना की सगळी इस्टेट आपलीच आहे म्हणून समज. आणि तो वेडा शार्दूल, त्याचा बंदोबस्त मी करेन. त्याची काळजी तू करू नकोस. फक्त तू मला हवी ती मदत कर. मानसी, तू ही का आत्ताच येते? तू थांबणार होतीस ना? अहो हो, पण तुम्ही इकडे येणार होतात ना, मग मी एकटीच राहून काय करू तिकडे? नाही, बरं झालं तू आलीस ते, कारण आता मी माहेरी जाणार. काय? हो अरे, म्हणजे खूप दिवसात माझं जाणंच झालेलं नाहीये आणि घराचं ते सगळं प्रकरण झाल्यापासून कुणाला भेटलेलीच नाहीये मी. केव्हाची वाट पाहतो मी, कुठे गेली होतीस? तुझा फोनही बंद होता. अरे हो हो, एका वेळेला किती प्रश्न विचारशील? मी कामासाठी गेलो होते, फिरायला नव्हते गेले. शार्दूल, मी खूप दमले. मी आधी फ्रेश होते, मग आपण बोलूया. असंही मला एका महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचं. काय बोलायचं? कुठला विषय आहे? सांगते, सगळं सांगते. मला आधी फ्रेश तर होऊ दे, का आता तुझ्या कोर्टात उभी राहू मी. ओके, जा फ्रेश हो. तुमचा जीव मला धोक्यात घालायचा नाही म्हणून आपण हा लग्नाचा विचार इथेच थांबवलेला. बरं, माझ्यामुळे तुम्हाला काहीही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, कधीच नाही. जोपर्यंत तू माझ्या सोबत आहेस तोपर्यंत मी कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतो. आता कसलं टेन्शनच नाही. माझं काय त्यात, ही सगळी देवाची कृपा आहे. आणि आपल्या नंदलालाचा पायगुण, तो त्यांनी जगात यायच्या आधीच दाखवायला सुरुवात केली. मला खात्री आहे तो आल्यानंतर आपल्या आयुष्यात फक्त आनंदी आनंदच असणार आहे. मी तो वाट बघतोय तो कधी येतोय त्याची. वेळ आहे अजून. किती वेळ अजून? खूप. तुझ्या डोळ्यातून वाहिलेली एक एक अश्रूची किंमत तू वसूल करेन मी त्याच्याकडून. ही व्याजा सकट माझ्यावर विश्वास ठेव. तिला फिरायला बाहेर घेऊन जायला हवंस, तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला हवे आहेस. तुला माहितीये, नवऱ्याने आणलेला 2 रुपयाचा गजरा सुद्धा ना बायकोसाठी लाख मुलाच असतो. त्यामुळे आता बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या थोड्याशा बाजूला ठेव आणि ही सगळ्यात महत्वाची नवरेपणाची जबाबदारी मनापासून पार पाड. होय, मी नक्की प्रयत्न करेन. मानसीला आयुष्यात सुखी ठेवण्याचा खूप प्रयत्न करेन. नवरा म्हणून मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करेन. थँक्स वहिनी.